तर पुणे जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला अपेक्षित जागा दिला जात नसल्यानं कार्यकर्त्यांची ही नाराजी पाहायला मिळते. शरद पवार गटाची जागा वाटपामध्ये मनमानी सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये तिसऱ्या आघाडीची एंट्री झाली आहे. संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाकडून दशरथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिक पश्चिममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. दशरथ पाटलांचे सख्य बंधू दिनकर पाटील यांनी कालच मनसेमध्ये प्रवेश केला आहे आणि मनसेकडून दिनकर पाटलांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र आता त्यांचे बंधूच स्वराज्य पक्षातून उमेदवारी करणार आहेत.